आहे ठाणेवाडी संघ, प्लीज विनंती करतोय. चला मॅच सुरू होते, पावर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. पहिलाच बॉल यावेला, पहिलाच बॉल, बॉलला गॅप मध्ये बॉल पाठवलाय. बंदुकीची वेगाने गोळी निघते, बॉल वेगाने फरार होतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे स्वागत. सौकराने केलाय फलंदाज स्वागत. फलंदाज संदीपने सौकाराने स्वागत केलाय. यावेळेला पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चालाय, मिडॉनला प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळते. अरविंद बॉलिंग ट्रॅक वरती. टीम जनसंख्या 5 च्या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना पंच पहिला नो बॉल होता का? यस पंच, दिलगिरी व्यक्त करतो, माफी, नो बॉल ची सांगता होते. आठ धावा झालेले आहेत. दोन रन्सची पॅनल्टी बरोबर. टीम चिरण संख्या 8 धावा धाव फलकावरती आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल भरपूर वेगाने, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार, चौकार. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किरण ढाळके. चला किरण, विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जायची. वेल प्लेड, खूप चांगला खेळ राहिलाय, अभिनंदन किरण. याही वेळेला आक्रमण केलाय. या वेळेला बॉल चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आणि बॉल धावताय, पळताय. बॉल चाललाय परंतु बॉलला अडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर असं म्हणतायत. बॉल सीमा पार, चौकार. यावेळेला खूप चांगला बॉल, कॉट बिहाइंड चा शिकार ठरलाय की काय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे असं मनसं म्हणताय. डॉट बॉल ची सांगता होते. 16 धावा धाव फलकावरती. अखेरचा बॉल शिल्लक राहिलाय या ओव्हर मधला. टीम ची रनसंख्या 16 या आकड्यावरती आहे. 16 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला पहा बॅट शिकडा, बॉल चाललाय आउटफील्ड वेगाने, बॉल भरपूर फास्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही बॉल वरती आलाय, चौकार. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आमेनी हा संघ करताना दिसतोय. षटक क्रमांक पहिले इथून संपलाय. टीमची रनसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 20 धावा. एक ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची रनसंख्या 20 या आकड्यावरती आहे. संदीप आणि सुनील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येताना दिसेल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. तर सन्मान्य अनिल पाटील मानसावर यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. विठ्ठलाई चषक, विठ्ठलाई पूजाई चषक 2023 मध्ये आपलं मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. या वेळेला स्लॉट मध्ये होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीपच्या बॅट मधून आलाय हा ट्रॅकिंग षटकार. धन्यवाद डीजे, जागा बनवली.
बॉल ची दाही दिशा पाहिली, बॉल कशा प्रकारे येतोय हे रीड केलं आणि बॉलला पिक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्लॉट मध्ये होता, बॉलला प्लॉट मध्ये पाठवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे फटका सजवलाय. बॉलची दिशा पाहिली, जागा बनवली आणि बॉलला पिक केलाय. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर असताना टीमची रनसंख्या 26 या आकड्यावरती आहे. 26 धावा फलकावरती. विकासचं स्वागत केलाय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. विकास जाही वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट, फुल टोस बॉल, चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार. संदीपच्या बॅट मधून आलाय पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वरती. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला खोडून काढला. इथे पहा फंबल होताना दिसते, सिंगल ला डबल मध्ये इथे कन्वर्ट केलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. डोळ्यामध्ये डोळा टाकून कॉल राहिला, एकेरीला दुहेरी मध्ये भरपूर वेगाने कम्प्लीट केलेला आहे. शिवशंभू चषक ज्यावेळेला रंगली होती, यावेळेला स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय. प्लॉटच्या बाहेर बॉल होता रडार मध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या डीजे आहे. सर्व टीम्सला विनंती आहे, यानंतरचे जे सामने होतील ते फक्त 2 ओव्हरचे असतील याची दक्षता घ्या, कारण वेळेचे भान ठेवा याची देखील कृपया नोंद घ्या. बॉलर तयार. या वेळेला पुन्हा एकदा संदीप सारखं वादळ होत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फुल सक्सेसफुल, फुल पॉवरफुल, फुल वंडरफुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या डीजे स्पर्धेमधला उच्चांक स्कोर गाठणार की काय, कारण 2 ओव्हर अजून झाल्या नाहीये. 46 धावा झालेले आहेत. शिवशंभू चषक मध्ये चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्या खेळाडूने जिंकली होती, यावेळेला स्लॉट मध्ये होता. स्पर्धेमधली षटकाराची पहिली हॅट्रिक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर संदीपच्या बॅट मधून आलाय हा तडाखा, हा षटकार सीमापार. 6 धाव्यांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. चला मालेवाडी आणि मुटकलवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन, माझा आवाज पोहोचत असेल लगेच कॉमेंट्री बॉक्स. मालेवाडी विपक्ष मुटकलवाडी संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचला असेल ऑन द कॉमेंट्री बॉक्स लगेच. 12 बॉलचा खेळ संपला मित्रांनो, 5 षटकार ज्याने ठोकले संदीप नावाचं वादळ. 8 बॉल मध्ये 37 धावा, त्यामध्ये 5 षटकार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक ज्याने ठोकली त्याचं नाव आहे संदीप. पुन्हा बॉलर तयार. उमेशाला यावेळेला दिशा भरकडलेली आहे, व्हाईट बॉलची सांगता होते. टीमची रनसंख्या 53 या आकड्यावरती. चला मालेवाडी आणि मुटकलवाडी, चला दोन्ही टीमचे कॅप्टन विकास अँड कंपनी, त्याचबरोबर मालेवाडी संघ आपला कॅप्टन लगेच कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला काय फटका सजवलाय, यावेळेला जागा बनवली, रीड केलं, बॉलला दिशा दाखवलाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. टोस बॉल, परंतु बीमर बॉलची सांगता होते.
नो बॉल प्लस टू रन म्हणजे बाय वन गेट वन फ्री अशी सांगता प्रात्यक्षिक मैदानामध्ये होते. तीन धावा मिळतील, तीन ने पुढे जाते, टीमची रनसंख्या 60 या आकड्यावरती आहे. या स्पर्धेमधला सर्वात उच्चांक स्कोर गाठणारा हा पहिला संघ ठरलाय. स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा वणवणारा याही वेळेला स्लॉट मध्ये होता. बॉलला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार या डीजे सहासष्ट धावा बनवल्या जात आहेत. ओव्हर नंबर तीन अजूनपर्यंत प्रगतीपथावर असताना बॉलर तयार. याही वेळेला आक्रमण केला, याही वेळेला स्लॉट मध्ये आहे, या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक्झिक्यूट झाला. याही वेळेला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही बॉल वरती येतील षटकार. सन्माननीय धनाजी पाटील शाहूवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष. स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा त्यांचा राहिलाय, स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य राहिलाय. तर मी विनंती करतोय धनाजी पाटील आपण कम ऑन द स्टेज व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. विनंती करतोय. टीमची रणसंख्या 73 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉलची सांगता होते. याही वेळेला फुलटोस बॉल, परंतु याही वेळेला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही वेळेला बॉल सीमा पार चौकार. तर सन्माननीय शाहूवाडी तालुक्याचे संस्थापक अजित पाटील आपण देखील विनंती करतोय. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपण देखील स्पर्धेची मजा घ्या, स्पर्धेचा आनंद आपण देखील लुटा. आपल्यास देखील विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण देखील स्थानापन्न व्हा. आपला देखील मोलाचा वाटा राहिला या स्पर्धेमध्ये. यावेळेला व्हाईट बॉलची सांगता होते. अवांतर टीमच्या स्कोर मध्ये ऍड होते. टीमची रणसंख्या 84 आकड्यावरती आहे. अखेरचा बॉल शिल्लक राहिलाय 84 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल यावेळेला खूप चांगला बॉल, गती कमी केली, यावेळेला बीट होतोय. अशा प्रकारे तीन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची रणसंख्या 84 आकड्यावरती आहे. 18 बॉलचा खेळ संपलाय. 84 धावा धावफलकावरती झालेले आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले असेल तर टॉस करून घ्यायचा आहे. कृपया विनंती करतो. एका बाजूला मालेवाडी, एका बाजूला मुटकलवाडी. सन्माननीय अनिल पाटील यांचा सत्कार इथे शुभ. सन्मान इथे केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. विक्रम पाटील, अनिल पाटीलचा सन्मान विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. ओव्हर नंबर तीन चा इथून खेळ संपलाय. टीमची रणसंख्या 84 आकड्यावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग ओव्हर साठी नवीन गोलंदाज 85 धावा झालेल्या आहेत. यावेळेला ब्रह्मास्त्र खोलवा टप्प्याचा बॉल, एकच रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची रणसंख्या 86 आकड्यावरती आहे. 86 धावा स्कोर कार्ड वरती आहे. सुनील खेळतोय 41 या धावसंख्येवरती. संदीप खेळतोय 38 या धावसंख्येवरती.
स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक होणार की काय? ज्या वेळेला बॉल चाललाय फाईन लेगला, इथे बीट होताना दिसेल, इथे फंबल होताना दिसतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार या डीजे। या वेळेला शेवटच्या बॉल वरती आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिलं सत्र इथून संपलंय। टीमची रनसंख्या 98 या आकड्यावरती आहे। येणारे 4 ओव्हर आणि 99 रनचं लक्ष्य गाठायचं आहे। या स्पर्धेमधला सर्वात उच्चांक स्कोर गाठणारा संघ ठरलाय। 12-24 बॉल मध्ये 99 रनचं लक्ष्य गाठायचं आहे। तोपर्यंत जाऊया चांगलं संगीत ऐकण्यासाठी, सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टर कडे। भाळू बेले यांचा वाढदिवस आहे। आज वाढदिवस साजरा देखील इथे केला जातोय। वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आई एकवीर आई, आई तुळजा भवानीकडून उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर थोड्याच वेळामध्ये वाढदिवस साजरा इथे केला जाणार। पाहुण्यांच्या संवेद पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये इथे वाढदिवस साजरा नुकत्याच थोड्याच वेळामध्ये केला जातोय। सन्माननीय रमेश भाळू भेले वाकोली गावाचे टीम टी शर्ट सौजन्य त्यांच्या माध्यमातून प्राधान्य झालेत। त्यांचा देखील मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये राहिलाय। सहकार्य त्यांचं देखील राहिलंय, मोलाचं सहकार्य। थोड्याच वेळामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा इथे केला जाणार। सन्माननीय रमेश भाळू भेले साहेबांचा सन्मान इथे केला जाणार। त्यांचा देखील उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर वाढदिवस साजरा केला जातोय। डीजे मास्टर आपण देखील तयार राहायचं आहे। तर महेश पाटील रेडी आहात सॉन्ग? यस यस डीजे, वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत।
चला आमेनी संघ स्पीडअप करायचा आहे, आपण आज देखील विनंती करतोय। या वेळेला पहा खूप चांगला फटका, बॉल चला स्ट्रेट ऑफ द ड्राइव, सिंगल इथे मिळते। सिंगल मिळते, टीमची रनसंख्या एक ने पुढे जाते। धाव फलकावरती धावा लागल्या जातात, एक रन तीन बॉलचा खेळ संपला, एक विकेटचं नुकसान झाले। या वेळेला फटका चांगला आहे, या वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्लॉट मध्ये होता, बॉलला प्लॉटच्या बाहेर पाठवलाय षटकार। संख्या सात या आकड्यावरती आहे, पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे, पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध मैदानामध्ये सुरू आहे। ज्याही वेळेला आक्रमण केला या वेळेला बॉल चालाय काऊ कॉर्नरला, एक टप्पा गे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, या वेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे, दोन रन मिळतील, दोन्ही पुढे जाते। टीमची रनसंख्या नऊ या आकड्यावरती आहे, अखेरचा बॉल या ओव्हर मधला, नऊ धावा धाव फलकावरती लागले जात आहेत, 99 रनचं लक्ष गाठायचं आहे। या वेळेला खूप चांगला बॉल, तर यानंतर दोनच ओव्हरचे सामने होतील असं आयोजकांकडून निर्णय आलाय। मुटकलवाडी संघ, मुटकलवाडी विपक्ष, कारण ग्राउंडच्या ओनरनी देखील सांगितले वेळेचे भान ठेवायला, त्या कारणामुळे 12 बॉलची लढत असेल याची दक्षता घ्या। आयोजकांकडून हा निर्णय आमच्यापर्यंत आलाय, आम्ही तो निर्णय तुमच्यापर्यंत सोपवण्याचं काम आमचं झालंय, परंतु 12 बॉलचा निर्णय असेल याची दक्षता घ्या, त्या हिशोबाने बॅटिंग करा, त्या हिशोबाने बॉलिंग करा याची देखील कृपया तुम्ही नोंद घ्या। विकास अँड कंपनी मुटकलवाडी संघ, दोन ओव्हरची लढत असेल याची दक्षता घ्या, आपण आज विनंती आहे। या वेळेला खूप चांगला बॉल, फलंदाजाला जावं लागेल, फलंदाज बाद झालाय ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग ट्रॅक वरती, संजय ऑन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाज पहिल्याच बॉल वरती बाद झालाय, दांडी गुल झालीये। चला मालेवाडी संघ, आपण आज विनंती आहे लगेच मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि दोन ओव्हरची लढत असेल कृपया याची दक्षता घ्या, विनंती करतोय। जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत, आम्हाला सेमी फायनल फायनल देखील खेळवायचे आहेत। यावेळेला डाऊन द ग्राउंड बॉल झाला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, सिंगल मिळते, दुसऱ्यांचा प्रयत्न इथे चालवला जात नाहीये, या बॉलवरती सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची रनसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती, 10 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। या वेळेला खूप चांगला बॉल, भन्नाट वेग, प्रचंड वेगानं बॉल रिलीज झाला, याही बॉल वरती बीट होते, 4 बॉलचा खेळ संपलाय, टीमची रनसंख्या 10 या आकड्यावरती आहे, ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना। या वेळेला गती वरीमर्दन स्विंग अँड मिस, याही वेळेला बीट होतोय, 10 धावा धावफलकावरती आहे, शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय। या मॅच मध्ये एका हाती किल्ला लढवलाय असं म्हणायला हरकत नाहीये, संदीप आणि सुनील अशी झुंज लढली होती, सुरुवातीमध्ये अक्षरशः आक्रमणापासून तुटून पडले होते। या वेळेला पहा कट केलाय बॉल चालाय बॅकवर्ड पॉइंटला, इथे क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते, दुसऱ्या रनचा प्रयत्न होत नाहीये, अशा प्रकारे दोन ओव्हरचा खेळ संपलाय। टीमची रनसंख्या 11 या आकड्यावरती आहे, 12 बॉलचा खेळ संपलाय, 11 धावा धावफलकावरती आहे,
तोपर्यंत आपण जाऊया चांगल्या सुमधुर संगीताकडे। जे उमेश साठी सुवर्ण संधी लागोपाठचे तीन षटकार जर ठोकले प्रवीण कडून 501 रुपयाचे पारितोषिक। यावेळा पहा भन्नाट वेग बॉलर बॅक ड्राइव बॉल चाललाय फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडलाय बॉलिंग करण्यासाठी संदीप बॉलिंग करण्यासाठी दाखल होतोय ज्याने बॅटिंगचं फॉर्मॅट चांगलं राहिलं होतं। यावेळा डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय काऊ कॉर्नरला या बॉलवरती मी ते सिंगल दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय दोन धावा देखील भन्नाट वेगाने कंप्लीट केले दोन ने मी टीमची रन संख्या 13 धावा। ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर असताना टीमची रन संख्या 13 या आकड्यावरती आहे। ज्या वेळेला स्लॉट मध्ये होता क्षेत्ररक्षक आहे खूप चांगला जजमेंट फलंदाज बाद गेम संपलाय ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर आहे टीमची रन संख्या 12 या आकड्यावरती आहे। ज्या वेळेला प्रचंड वेगाने बॉल रिलीज झाला याही बॉलवरती मी ते सिंगल सिंगल बरोबर टीमची रन संख्या 14 या आकड्यावरती आहे। 5 बॉलचा गेम संपलाय शेवटचा बॉल राहिला या ओव्हर मधला 14 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल। अजूनपर्यंत शिल्लक आहे टीमची रन संख्या 13 या आकड्यावरती आहे 99 रनचं लक्ष्य गाठायचं आहे या मॅच मध्ये। ज्या वेळेला पुढे सरसावलाय परंतु आक्रमण आलाय या वेळेला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय टीमची रन संख्या 17 या आकड्यावरती आहे 18 बॉलचा खेळ संपलाय 17 धावा धावफलकावरती 3 विकेट चं नुकसान झालंय या डीजे। पारितोषिक प्रवीण यांच्याकडून 4 बॉल मध्ये 4 5 बॉल मध्ये 82 करायचे आहेत या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे 82 रनचं लक्ष्य गाठायचं आहे। ज्या वेळेला खूप चांगला फटका बॉल पाठवलाय फाईन लेगला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे बॉलर धावतोय पळतोय क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग होते परंतु या बॉलवरती किती मिळेल याकडे प्रश्नचिन्ह। फलंदाजाला जावं लागेल तर हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले आकाश कदम यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय आकाश कदम यांच्या शुभा हस्ते विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। यावेळेला बॅटची ढिकेश लागते इथे सिंगल मिळते 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 80 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये।
89 धावांचं लक्ष्य आहे. तीन बॉल मध्ये 89 धावा करायचे आहेत. यावेळेला खूप चांगला बॉल. चला नेक्स्ट मॅच, मुटकलवाडी संघ आणि मालेवाडी तयार राहायचे. मॅच संपायला आली आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन षटकार जर ठोकले तर 1000 रुपये, परंतु इथे एक षटकार देखील जात नाहीये. बॉल पहा काऊ इथे पहा शॉट थर्डमॅनला. सिंगल मध्ये, सिंगलला डबल मध्ये. चला मालेवाडी संघ आपला निर्णय आणि मैदानाचा लगेच ताबा घ्या आणि दोन ओव्हरची लढत असेल याची कृपया दक्षता घ्या. तरीतून मॅच जिंकलेली आहे आमेनी संघ. वेल प्लेड, जवळजवळ 75 धावा राखूनही मॅच जिंकलेली आहे. वेल प्लेड आमेनी संघ आणि हार्ड लक बॅड लक टीम केदारलिंग संघ. तुम्हाला नेक्स्ट मॅच भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे. तर यानंतरची लढत आपण पाहतोय सेमी फायनल ची लढत आपण पाहतोय. जो क्वार्टर फायनल ची लढत आपण पाहतोय. एका बाजूला मुटकलवाडी, एका बाजूला मालेवाडी संघ अशी झुंज अशी लढाई आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय सामनावीर संदीप येळवे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 44 धावा ज्याच्या बॅटमधून आला, बॉलिंग करत असताना खूप चांगलं स्पेल ज्याने हाताळलं. एका हाती किल्ला लढवला, एका हाती झुंज लढली, त्याचं नाव आहे संदीप.